असं कधी कोणी लग्नाचं आमंत्रण देतं का? रात्री फोन करायचा आणि सांगायचं उद्या लग्न आले. कस यायचं लग्नाला ते? काही तयारी बियारी करायला पाहिजे का? नको का आहे नाही बघायला हवं ना. आपलं सांगत मोहिनी, लग्नाला जायचं म्हणजे जरा मला एक दोन बांगड्या आणून देशील खऱ्या सोन्याच्या? हा हो. अरे छान वाटते. गळ्यात पण काहीतरी पाहिजे नाही? एखादा हार आणून दे. हो. अरे वा, कस ना गळा भरीव वाटला पाहिजे. हा भरल्यासारखा जरा भरीव हार देशील? हो. मस्त आहे ग, छान आहे. नको नको, हे एवढंच बस आहे. कोणी बघितलं तर कुठून आणलं कसं आणलं काय सांगणार ना आपण लोकांना. नाही हे एवढं छान आहे, खरंच खूप बरं वाटते ग मला. खरं सांगू मोहिनी, माझ्या आयुष्यात ना हे पहिल्यांदाच एवढे दागिने घातले बघ, खूप बरं वाटते. बरे जाते आता. हा शोभाची पण तयारी झाली की नाही ते बघायला हवं मला. हा मी आणि शोभा बाहेर जातोय, पण लक्षात ठेव मी बाहेरून कुलूप लावून जाणार आहे. तू दरवाजा वगैरे उघडू ना, बाहेर जायचं नाही का? हा इथंच राहायचंस तू घरात, माझी आज्ञा आहे तुला. कळलं ना? लक्षात ठेव. हो. हा दुसरं आहे म्हणजे मला लीलावती बोलवती. दुसरा एम म्हणजे होण्या. त्या रात्री चौकात एकटाच काय बडबडतोयस? तुला काही वेड लागले का? मी तुला आधी कधीही बघितलेलं आठवत नाहीये मला. आठवेल, म्हणून सगळं आठवेल. अगं मस्त गोधडी आहे ग, आवडेल तुला. ये. मोन्या तू कुठे बाहेर जाणार आहेस का? काय चाललंय तुझ? हा हे काय चादर उलटी, हे काय आहे? उशीचं कवर उलट घालतोस, कामात लक्ष नाही तुझ. सॉरी सॉरी शोभा. सॉरी काय सॉरी, नेहमीच झालंय तुझ. स्वतःच्या सगळ्यात रमलेला असतोस. बर ऐक, मी जरा आई बरोबर लग्नाला जाऊन येते. ते मटार आणलेत ना काल, ते जरा सोलून ठेव. हा आणि फ्रीजर मध्ये ठेव दाणे, रात्री त्याचीच भाजी करायची. आणि हे बघ मोन्या, तुझं कामात लक्ष नाहीये. जर भाजी करपली तर याद राख मी काय करीन. आता आम्ही दोघी जेवायला नाही आहोत, पण रात्री जेवायला आहोत, कळलं? चल सगळं आवरून घे आणि हा येते मी. तू काय मला सोडायला आलास? सोडायला नाही. मग जा, सांगितले तेवढी काम करून घे. चल चल हा चल. मोहिनी तुम्ही आता इकडे आलात तरी चालेल, आपल्याला खरंच नीट बोलताय.
मलाही तिकडे यायचंय, पण मी लीलावतीची आज्ञा नाही मोडू शकत. आताच राहा, येऊ नको, थोड्या वेळात येते. एवढे दागिने, एवढे दागिने कुठून आणलेस? अरुणा, ही चाळ गोळा करतेस काय? हळू बोल ना. अग पण एवढे दागिने तुझ्याकडे कुठून आले? आणि मला कसे माहित नाही तुझ्याकडे दागिने आहेत? ते म्हणजे एका रात्रीत काय लॉटरी बिटरी लागली का? नाही. आई काय चोरी बिरी नाही ना केलीस? ए शोभे, काहीतरी बोलू नकोस. हा, मी चोरी करेन असं वाटत का तुला? नाही, पण कुणाकडे मागून आणलेस का? नाही ग. पण मग आपल्याच साडीमध्ये एवढे दागिने कुणाकडेच नाहीये. चांगले आहेत ना? पण हा चांगले आहेत, पण कुठून आणले साधी सांग मला. आता ते तुला काय करायचंय ते एवढं महत्वाचं नाहीये. महत्वाचं नाही कसं? अगं चाळीमध्ये एवढे दागिने सगळ्यांनी बघितले ना तर लोक काय म्हणतील? अगं म्हणून तर म्हणते ना, कोणी बघायच्या आधी चल. मला आधी सांग एवढे दागिने. छान आहे ना? हा, कुठून आणले दागिने सांग. तुला हवाय का? नाही नाही मला नको, तू सांग कुठून आले. घे ना, आता आई करून घ्यायला काय आता लाज वाटायची. घे घे आई, मला नको आहे का बाई. तू सांग मला हे दागिने कुठून आणलेस? आता घे ना तू. तू सांगतेस का आता? आता घे म्हणते ना. मी एवढे सगळे दागिने घालणार आणि तुझ्या गळ्यात काय नाही हे एवढंस पिटुकलं. लोक काय म्हणतील जर घे? आई मला नको आहे. राही नाही ठीक आहे, म्हणजे एवढा आग्रह करतेस तर घालते. दिसतो का? हा छान दिसते. यार पण शोभतो तुला, पण तो कुठून आणला तो सांग आधी मला. आता ते विचारत बसणार आहेत की जाऊन ये आपण. नाही मला तू सांग. चल ना सांगते तुला. मी आजच मोहिनीला सगळं सांगतो. मी एकदा सगळं सांगितलं ना की त्यांना नक्की आठवेल. कुठे गेल्या? मोहिनी नक्की कुठे गेल्या? आणि घरात असतील तर मला भेटायला काय येत नाहीये. त्यांची स्मरणशक्ती परत आणण्यासाठी मला त्यांना सगळं सांगणं गरजेचं आहे. दादा मटर सोलताय? हा मटर सोल. किती अवघड असत ना मटर सोलणं बाई. नाही त्यात काय एवढं अवघड नाही, मला नाही जमत पटापटा मटार सोलायला. दादा मी काय म्हणते, तुम्ही मला एवढे मटार सोलून द्याल? नाही मी सोलले असते, पण ते मला एक अर्जंट काम आहे, मला जायचंय जरा. हा तुम्ही द्याल का सोलून? देतो. हा दादा शोभा वहिनी यायच्या आत सोलून द्या, आणि सोलून झाले की मला आणून द्या. हा थँक्यू दादा. Thank you.
अंजली हा दादा आले थांबा अंजली हा आले दादा आले मटार थँक यू दादा हो केवढं छान सोडलं तुम्ही मटार हा दादा पिशवी पिशवी घरी घरी राहिली हा मग देता का आणून चांगलं वाटत सोडले आज करते पनीर पुलाव दादा आणतात ना पाहिजे का बघ हा द्या दादा थँक यू थँक यू मला पडलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं फक्त मोहनच मला देऊ शकतो पण आता काय करू मी बाहेरही जाऊ शकत नाही आज मी त्यांना सगळं सांगून टाकणार होतो पण आजही सांगायचं राहिलं अरे देवा काय झालं अगं आहेराचं पाकिट घरीच विसरले झालं थांब मोन्याला सांगते स्कूटर वरनं पटकन घेऊन उचलत नाहीये पण तुला आठवणीने पाकिट घ्यायला काय झालं होतं सांग बरं या मोन्यावर राहून ना त्याचं वाढ नाही पण गुण लागलाय तुला एक तर आधीच उशीर झालाय आणि आता त्याच्यात पाकिट नाही मला बोलत बसू नको आता तो फोन उचलत नाही म्हणजे घरी नसणार ना घरी नसणार हा म्हणजे नक्कीच बाहेर कुठे तर फिरायला गेलाय तो चल शोभे घरी जाऊन त्याला रंग्यात पकडूया आई काय बडबडतेस तू काही परत घरी जायची गरज आहे तुझ्याकडे पाकिट आहे ना त्यावर माझं नाव टाक दोघींकडनं एकच पाकिट नको नको शोभे ही संधी परत मिळायची नाही त्याला रंग्यात पकडू येत चल घरी तू तर पुन्हा सुरू करू नको सा चल अगं चल ना पटकन जाऊन येऊ अगं चल चल अगं तुम्हाला काही आठवलं का थोड थोड पण नक्की काय ते काय कळत नाहीये म्हणजे मला जाणवतंय की तुझं आणि माझं काहीतरी नातं आहे पण काय ते कळत नाही मला माझ्या मालकिणीचा त्रास होतो ती मला खूप काम सांगते म्हणून नाही माझ्या शक्तीचा वाईट गोष्टींसाठी उपयोग होतो आणि ते मला आवडत नाहीये मला खात्री आहे की तू माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतोस
मी तुला कशी काय दिसू शकते? कोण आहेस तू आणि मी कोण आहे? मी मोहिनी आहे आणि मी मोहन. मागच्या ग्रहणाच्या वेळी तुम्ही माझ्या आयुष्यात आला. अगदी 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 योगायोगाने. आणि कानावर एक गोड हाक ऐकू आली. सवयीची नव्हती पण नंतर सवय झाली या हाकेची. आता कोण आलं? इथं कामाला बाई पाहिजे असं कळलं म्हणून आले. हे काय मालक, तुम्ही स्वयंपाक केला आणि चहा भी केला? केला केला. अहो, माझ्यासाठी काहीतरी काम सोडा. मालक म्हणून नवीन ओळख मिळाली. तुम्हीच दिलीत नाही ओळख मालक. आणि मग या मोहनचं आयुष्य बदलून गेलं. कुणीतरी आपल्या सोबत कायम आहे याची जाणीव झाली. माझी जाणारी नोकरी तुम्ही परत मिळवून दिली. वाव, यापुढचे सगळे डिझाईन आणि त्याचं कटिंग मोहन मात्रे करतील. चावीवाला बनून कधी आलेलं संकट दूर केलं. कधी क्रीम रोल देऊन माझी आवड जपली. भर थंडीत माझ्या अंगावर चादर घातली. मस्त मस्त. माझ्या आणि शोभा मधलं नातं अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न केला. पण चंद्राशी पण गप्पा मारल्या. चंद्रस्त जवळचा वाटू लागला. आणि मग कळलं सगळं आपल्या जवळच असत, आपल्याला कळायला वेळ लागतो. पण जवळ असणार सगळं अचानक दूर गेलं तुमच्यासारखं तर जवळ असणारही परक वाटत, एकटं पडल्यासारखं वाटत. जसं आत्ता वाटतंय एकटं, अगदी एकटं. सासूबाई तुमच्या मालक कशा झाल्या? कारण तिने मला बरणीतून बाहेर काढलं. मला लीलावती मालक म्हणून नकोय. खर तर असं म्हणण्याचा मला अधिकार नाहीये, पण आज तुझ्यामुळे मला सगळं आठवलं आणि मला हे सगळं परत पाहिजे. मला तुझ्या बरोबर राहायचंय. सांगत होते तुझ्या पाकिटावर नाव टाकता ऐकली नाही, ते उशीर झालं. आई तू थांब इथे, मी पटकन आहेराचं पाकिट घेऊन येते. आणि तू घरात आहे की नाही ते पण बघ, त्याला तर चांगलीच बघते. माझ्या बरोबर असताना इतर कोणालाच दिसत नव्हतं. पण मग हे सासूबाईंबरोबर असताना तुम्ही मला कशा काय दिसता? आणि फक्त मला? मी फक्त माझ्या मालकाला दिसू शकते, मग तो आत्ताचा असू दे किंवा पूर्वीचा.